भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये 2014 लोकसभाच्या विजयाचं आणि विधानसभा त्याच्यानंतर जी 6 महिन्यांनी झाली त्या विजयाचा फार मोठा वाटा या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे. 14 साली आलेलं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार याची कार्यपद्धती लोकांनी अनुभवली, जी सर्वसामान्य माणसाला अभिप्रेत होती, अपेक्षित होती. कारण सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्त्वज्ञानानुसार कामकाज होऊ शकतं याचा विश्वास त्यांनी दिला. आणि त्यामुळे जनतेने दिलेला हा जो कौल आहे हा जसा पुण्याच्या विकासासाठी आहे, पुण्याच्या विषयी भारतीय जनता पार्टीची टीम जर निवडून दिली तर केंद्राच्या आणि राज्याच्या असलेल्या शहरीकरणासंदर्भातल्या स्मार्ट सिटीसारख्या ज्या योजना आहेत या योजनांचं नेमकेपण हे लोकांपर्यंत येऊ शकेल. शहर बकाल होऊ नये म्हणून ज्या ह्या सगळ्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी ही वेगात होणं गरजेचं आहे. त्यामुळे या साऱ्या कार्यपद्धतीला सपोर्ट करण्याचं भारतीय मतदारांनी ठरवलं होतं, तसंच पुणेकर मतदारांनी देखील ते आत्ता ठरवलं आणि त्याचं अभूतपूर्व यश त्यांनी आपल्याला दिलं आहे की तुम्ही मागतात 90-92 परंतु आम्ही तुम्हाला देतो 100+. त्याचं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता आम्हाला चांगला कारभार करून दाखवा. जाहीरनामा प्रकाशित झाल्यानंतर जी कमिटमेंट ग्वाही आपण पुणेकरांना दिलेली आहे ती ग्वाही आणि त्याची अंमलबजावणी ही भविष्यकाळामध्ये मतदारांना पुणेकरांना अभिप्रेत आहे. आणि या पुण्याविषयीची असलेली आत्मीयता माझं पुणं स्मार्ट पुणं या अंतर्गत नागरिकांना हवी आहे. त्यामुळे नागरिक या सगळ्या विषयामध्ये आमच्या पाठीशी आहेत. जनतेचा सहभाग हा तर मोदीजींच्या कार्यपद्धतीतला महत्त्वाचा भाग आहे. जनसहभागाशिवाय कोणताही विषय करू नका हे स्पष्ट स्वरूपाचे आदेश त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे सबका साथ सबका विकास ही घोषणा न राहता प्रत्यक्षात ती मानसिकता व्हावी, समाज मनाची ती मानसिकता व्हावी या दिशेने टाकलेले हे मतदारांनी पाऊल आहे. त्यामुळे याची जबाबदारी आम्हाला पूर्ण समजते. पुढचा विषय मी या ठिकाणी जाहीर करू इच्छितो. महापालिकेच्या माध्यमातून निवडून आलेली लोकप्रतिनिधींची संख्या ही पूर्णतः प्रशिक्षित असावी म्हणून नजीकच्या काळामध्ये माळगी प्रबोधिनी या माध्यमातून आम्ही यांचं एक प्रशिक्षण शिबिर निवासी शिबिर 100% करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की कमिटमेंट या शब्दाचा अर्थ आम्हाला पूर्ण कळतो. आम्ही ग्वाही दिली आहे, आमची जबाबदारी आम्हाला माहिती आहे. वाहतूक, कचरा, सुवेजच्या संदर्भातले प्रकल्प या सगळ्या विषयीचा नेमका पेपर हा आचारसंहितेमुळे आम्ही जाहीर केला नव्हता, परंतु तो पेपर त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुण्यामधल्या 50,000 घरांची निर्मिती हे पहिलं पाऊल कोणत्याही परिस्थितीत या 5 वर्षामध्ये पूर्ण करायचं असं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्या धोरणाला आनुषंगिक असलेले सर्व निर्णय हे महापालिकेच्या व्यासपीठावरनं घेण्याची क्षमता जनतेने दिली आहे. जनतेला कुठल्याही प्रकारे नाराज होणार नाही अशा प्रकारची कार्यपद्धती, अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन हा नजीकच्या काळामध्ये जाहीर केला जाईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो. भारतीय जनता पार्टीचा महापौर हा यापूर्वीच्या महापौरासारखा नसेल एवढं मात्र मी नक्की सांगतो. कारण तो पक्षाचा प्रवक्ता नाही, तो तर ती पुण्याची एक वेगळ्या अर्थाने तो मानबिंदू आहे आणि त्या मानबिंदूंनी त्याला शोभेल असं वर्तन करावं हीच अपेक्षा आहे. मला वाटतं महापौर शब्दाचा अर्थ सावरकरांनी हा शब्द दिला, त्यांनाही नेमकं काय अपेक्षित होतं हे पुणेकर जनता जाणते. सुजाण पुणेकर आहेत, त्यामुळे हे अभूतपूर्व यश जनतेने मोठ्या विश्वासाने दिलं आहे. ते पेलवण्याची शक्ती जनतेने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही परमेश्वराला मानतो, परमेश्वराच्या चरणी देखील अशीच प्रार्थना करतो की ही सगळी शक्ती आमच्या कार्यकर्त्यांना दे, आमच्या प्रतिनिधींना दे, आमच्या संघटनेला दे. आम्ही कुठल्याही प्रकारचा अपराध होणार नाही यासाठी कायम काळजी घेऊ.